आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपर फास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोदन नगर, परभणी। सेलू तालुक्यातील एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघा अज्ञात व्यक्तींनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली। सेलू पोलीस ठाण्यात सदर अल्पवयीन मुलीच्या आईनं सोमवारी सायंकाळी एक तक्रार दाखल केली। त्याद्वारे आपली 10 वर्षीय 10 महिन्याची मुलगी व बहिणीचा मुलगा या दोघांना अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून पळवून नेलं। जिंतूर तालुक्यातील कौसडी फाट्यावर मुलाला मारहाण करून ढकलून दिलं, तर आपल्या अल्पवयीन मुलीवर कोक शिवारात त्या दोघा अज्ञात व्यक्तींनी बलात्कार केला असं फिर्यादीत नमूद केलंय। दरम्यान सेलू पोलिसांनी मंगळवारी पहाटे या घटनेबद्दल गुन्हा दाखल केला आहे। अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी तसंच पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी रवाना झाले आहे। सेलू पोलिसांनी या प्रकरणात जलद गतीनं तपास सुरू केला आहे। या प्रकरणाचा तपास भाग्यश्री पुरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। दरम्यान सेलू तालुक्यात 10 वर्षीय बालिकेवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळं संपूर्ण जिल्हाभरात खळबळ उडाली आहे।